नमस्कार मित्रांनो, मी आकाश गायकवाड, कुक विथ आकाश मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। चव घरची चव मावळची। तर मावळमध्ये फेमस असलेल्या सर्व रेसिपीज व पारंपरिक खेडेगावांमध्ये केल्या जाणाऱ्या सर्व रेसिपीज आपल्याला या चॅनलवर दिसणार आहेत। तर त्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। धन्यवाद। नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे कुक विथ आकाश मध्ये। तर आज आपल्या चॅनलची फर्स्ट रेसिपी असणार आहे, आणि ती फर्स्ट रेसिपी इतकी युनिक असणार आहे की ती कुणालाही बनवता येईल सहजरित्या। म्हणजे असं कोणीही बनवू शकेल, म्हणजे कॉलेजमध्ये राहणारा मुलगा देखील बनवू शकेल। तर आपली रेसिपी खूप उपयुक्त ठरणार आहे, आणि ती रेसिपी आपण आज या निसर्गाच्या सानिध्यात करणार आहोत। तर चला आज आपल्या पहिल्या रेसिपीला आपण सुरुवात करू। आजची रेसिपी आपण सुरुवात करण्याआधी त्यासाठी काय साहित्य लागते ते आधी पाहूया। तर या ठिकाणी आपण खडा मसाला घेतलेला आहे, आणि या खडा मसाल्यामध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी, दगडी फूल, तेजपत्ता हे इन्क्लूड आहे, ते प्रत्येकी एक एक आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी धने पावडर घेतलेली आहे व काश्मीरी मिरची पावडर, घरगुती लाल मसाला, हळद व चिकन मसाला व आवश्यकतेनुसार मीठ। इथे आपण दोन टोमॅटो चिरून घेतले, कांदा घेतला एक चिरून, कोथिंबीर घेतली आहे व चार चमचे अदरक लसूण चिरले। तर या ठिकाणी जे सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे त्यापासून आपण चिकन तयार करणार आहे, ते म्हणजे कसुरी मेथी। तर आपल्याला हळद व मीठ लागून झालेलं आहे। तर आपण यामध्ये चार चमचे अंदाजे तेल घेऊया। त्यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन ऍड करूया। तर आपण हे चिकन पूर्ण बने असं अर्धवट शिजवून घ्यायचंय। तर यावर आपण शिजण्याकरिता ताट ठेवूया। हे आपल्याला पूर्णपणे वाफेवर शिजवायचंय। हळद मीठ लावल्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। तर हे पूर्णपणे शिजलेलं नाही आहे, थोडंसं कच्चं आहे, कारण आपल्याला हे 60% शिजवून घ्यायचं आहे, कारण आपलं जे मीठ आणि हळद होतं त्याचा पूर्ण फ्लेवर यामध्ये घ्यायचा आहे। तर आता आपण या ठिकाणी मसाले फ्राय करून घेऊया। तर यामध्ये आपण 2 चमचे तेल ॲड करतो। तर बघू शकता तेल अगदी कापलेलं आहे, तर त्यामध्ये आपण हा कापलेला कांदा ॲड करू। कांदा छान परतून घेऊयात, ब्राऊन झालेला आहे। तर आपण यामध्ये टोमॅटो ऍड करूया। हे पूर्णपणे एकत्र हलवून घ्यायचं आहे। बघू शकता कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे। तर आपण यामध्ये आपण आता सगळे मसाले ऍड करणार आहोत। तर आपण सर्वप्रथम हा चिकन मसाला घालणार आहोत, हा 1 चमचा आहे। त्यानंतर हा घरगुती लाल मसाला, तुम्ही कोणताही वापरू शकता। त्यानंतर हा काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर हे प्रत्येकी 1 चमचा आहे। फक्त जो घरगुती लाल मसाला आहे हा तुमच्या अंदाजेनुसार घ्या। आपण हळद मगाशी चिकनमध्ये टाकली होती म्हणून आपण हळद टाकणार नाही आहोत। आपण खडा मसाला हा तेलामध्ये नाही केलेला, कारण त्याचा जो फ्लेवर आहे तो असा टाकल्यानंतर जो कसुरी मेथी आणि त्याचा फ्लेवर एकत्रित हा चांगला येतो। त्यानंतर आपण आत्ता खडा मसाला ऍड करतो। बघू
बघू शकता आपले सगळे मसाले आहेत ते छान फ्राय झालेले आहेत. आपण हे हाफ कुक केलेलं जे चिकन आहे त्या यामध्ये ऍड करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसुरी मेथी, ती क्रश करून यामध्ये ऍड करणार आहे. आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर आपण यामध्ये आता कोथिंबीर ऍड करणार आहोत. बघू शकता आपलं चिकन सगळं झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर ऍड केली. आता आपण यामध्ये एकदाही पाण्याचा वापर केलेला नाही. आता आपलं चिकन हे थोडंसं अजून कच्चं आहे तर आपण त्याला शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण ह्यावर ताट ठेवूया आणि याच्यामध्ये हे पूर्णपणे आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. मित्रांनो, कसुरी मेथी चिकन आपलं रेडी आहे.